अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। टर्मिनल चौधरी पापिया काही ठळक वृत्त। भुसावळ शहरातील वांजोळा रोडवर असलेल्या बालाजी लॉनमधील शगुन इस्टेटमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या आईसह पत्नीचा निर्घुणपणे खून केल्याची घटना आज मंगळवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। कौटुंबिक वादातून ही घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। आराध्या हेमंत भूषण वय वर्ष 23 व सुशीला देवी भूषण वय वर्ष 63 अशी मैतांची नावे आहे। संशयित आरोपी हिम्मत श्रवणकुमार भूषण हा रेल्वे विभागात चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी आहे। संशयित आरोपी हेमंत श्रवण भूषण याला पोलिसांनी ताब्यात घेतले। काय घटना घडली? भुसावळ बाजारपेठ ज्युरिस्डिक्शनला हेमंत कुमार भूषण म्हणून जे आरोपी आहे त्यांनी त्यांच्या कौटुंबिक कारणावरून त्यांच्या स्वतःच्या आई आणि पत्नी दोघजणांच्या खून केलेले आहे आणि त्यांचे जे साला जे आहे त्यांच्या जबर जखमी केलेले आहे ऋषभ म्हणून त्यांच्या आता उपचार सुरू आहेत। दोन्ही जे आई आणि पत्नी दोघांच्या मृत्यू झालेल्या आहेत आणि त्यांच्या बॉडी आता पोस्टमॉर्टमच्या इतर कारवाई चालू आहे। आरोपी आमच्या ताब्यात आहेत। त्यांनी कन्फेशन पण दिलेलं आहे। ते त्यांच्या कौटुंबिक वादातून घडलेल्या घटना आहे। ते पुढील आता मर्डरचा गुन्हे दाखल करून पुढील तपास चालू राहील। नेमकं कारण काय असेल? त्यांनी काय कन्फेशन केलेलं आहे? कसं करणार? कौटुंबिक वाद होतो त्याबद्दल सांगतात। बाकी पुढील तपासात निष्पन्न होईल। या बातमी दिदेस थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।